श्रोते हो नमस्कार आयुर्वेदशास्त्राच्या आहार संकल्पनेचा व्य आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला आयुर्वेदाने सहा रस किंवा पदार्थांची ज्याला आपण रस म्हणजे चव किंवा स्वाद असं म्हणतो या सहा रसांचा खूप सखोल आणि समग्र विचार केलेला सापडतो शा आयुर्वेदशास्त्र सम शास्त्रकार असं म्हणतात तेषाम षण्णाम रसानाम मधुर आम्ल लवण कटुतिक्त तिक्त हा म्हणजे रस हे किंवा चवी या सहा प्रकारच्या आहेत मधुरं म्हणजे गोड आम्ल आंबट लवण खारट कटू कटू म्हणजे कडू नाही तर कडू कटू म्हणजे तिखट चवीचे पदार्थ तिक्त म्हणजे कडू चवीचे पदार्थ आणि कषाय म्हणजे तुरट चवीचे पदार्थ असे हे सहा प्रमुख रस आयुर्वेदशास्त्र मानतं मॉडर्न सायन्सने फक्त चारच चवी सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे स्वीट गोड सोअर म्हणजे आंबट बिटर बिटर म्हणजे कडू आणि सॉल्ट म्हणजे खारट हे चारच चवी पाश्चात्य विज्ञान मानतं आयुर्वेदशास्त्र मात्र सहा रस मानतं आता यापैकी पहिला जो हो येतो तो, तो म्हणजे मधुर रस आपल्याला माहिती आहे की कुठलाही सणवाराला की आज काय गोड हा आपल्या घराध घराघरामध्ये विचारला जाणारा स्वाभाविक प्रश्न असतो आणि प्रत्येक सणाला एक एक गोड पदार्थ आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने करण्याची प्रथा सुद्धा आहे तर हा याला हा मधुर रस किंवा हे गोड पदार्थ हे काय आहेत नेमके तर हा मधुर रस जो आहे तो आयुर्वेदशास्त्रदृष्ट्या सप्तधातूंचं पोषण करणारा असं आहे आपल्या शरीरात जे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे सही सात धातू तयार होत असतात त्यांचं हा रस पोषण करतो दुसरी गोष्ट म्हणजे तृप्ती निर्माण करणारा संतोष किंवा आनंद निर्माण करणारा आणि म्हणूनच तो कुठेतरी सणांशी जोडला गेलेला असावा आपल्याला माहिती आहे की हा गोड पदार्थ हे दुसरं तिसरं काही नसून सोर्स ऑफ ग्लुकोज आहे पाश्चात्य विज्ञानाच्या काट्यावर जरी ह्याचा विचार केला तरी हा सोर्स ऑफ ग्लुकोज आहे म्हणजेच तो सोर्स ऑफ एनर्जी आहे आणि त्याच्यापासून एनर्जी मिळते आणि आयुर्वेदशास्त्र नेमकं हेच म्हणतं की तत्र मधुरो रसा हा शरीर सात्म्यात बलवर्णकर हा केशहा कंठ्यो बल्य प्रीणनो अशी त्याची सगळी गुणधर्मांचं वर्णन एका सूत्रामध्ये शास्त्रांनी केलेलं आहे की हा शरीर बळ वा रंग उजळवतो शरीर बल तर वाढवतोच ग्लुकोज मिळतं एनर्जी मिळते पण रंग उजळणारा वर्णप्रसादन करणारा मनाला प्रसन्नता आणणारा तृप्ती आणणारा दाह शरीरामध्ये जर कुठे दाह होत असेल तर मधुर रसाने त्याचं शमन होतं उसाचा रस आपल्याला माहिती तृप्ती तृप्तीत प्रीणन तृप्ती ताबडतोब तृप्ती आणणारा अशा प्रकारच्या या मधुर रसाचे गुणधर्म आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत आता मग हा इतका चांगला आहे तर मग आपण भरपूर मधुर रस घ्यायचा का मधुर रसाचे पदार्थ जेवणामध्ये दैनंदिन आपल्या खाण्यामध्ये वापरायचे का तर याचं उत्तर आपल्याला नक्की माहिती आहे आजकाल तर डाएटचं प्रमाण खूप जास्त आहे तर अजिबात गोड खायचं नाही ही एक फॅशन होऊन बसलेली आहे पण आपण आता त्याचे गुणधर्म बघितले त्यामुळे गोड खाणं हे नक्की गरजेचं आहे पण जर ते जास्त वापरलं तर अत्यर्थ अत्यर्थम उपयुज्यमान हा असंही पुढं म्हणतात शास्त्रकार की खूप वापरलं तर काय पहिला शब्द आहे स्थूल स्थल्यम मार्धवम आलस्यम अतिस्वप्नम गौरवम म्हणजे त्याचे तोटेही आहेत जर आपण खूप गोड खाल्लं तर पहिलाच दणका बसणारे तो वजनाला स्थूलता येईल शरीरामध्ये आळस निर्माण होतो आणि झोप येते खूप जास्त जाडी वाढतेच मेद वाढतो विशेषत तर अशा प्रकारचे हे मधुर रसाचे दुष्परिणामसुद्धा आहेत म्हणून हे हा जो रस आहे हे दुधारी शस्त्र आहे चिकित्सा करताना म्हणजे जेव्हा पेशंटला आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स दिल्या जातात तेव्हा अतिशय युक्तिपूर्वक या मधुर रसाचा उपयोग केला जातो गर्भाचं पोषण करायचं आहे तिथं या मधुर रसावर आधारित म्हणजे शतावरीपासून केलेले कल्प वगैरे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना हे वापरले जातात लहान मुलांमध्ये मधुर रसाचा वापर जरूर केला जातो तर अतिशय हुशारीने या मधुर रसाचा उपयोग चिकित्सेमध्ये सुद्धा केला जातो आणि आपल्या दैनंदिन आहारामध्ये सुद्धा या मधुर रसाचा उपयोग योग्य प्रमाणात करा असा शास्त्रकारांचा एक नेमका निर्देश आहे